things of God, you only understand the things of men. आणि तुला देवाच्या गोष्टी कळतच नाही, तुला मनुष्यांच्या गोष्टी कळतात. Right? Yes. So how come Peter, who's got the revelation that Jesus is the Son of God, now he's saying something opposite? आणि आता इथं बघा पेत्राबद्दलचं, की ज्याने अगोदरच्या वचनामध्ये देवाच्या आत्म्यापासून प्रगटीकरण घेऊन सांगितलं तू जिवंत देवाचा पुत्र आहे, आणि इथं आता बघा सैतानापासून ज्या गोष्टी तो बोलत आहे. फ्रेंड्स, वी ऑल हॅव द रिव्हिलेशन दॅट जीसस इज द सन ऑफ गॉड, दॅट ही इज डिवाइन, अँड वी नो ही हॅज कम फ्रॉम द फादर, अँड वी नो दॅट वी वर्शिप अँड वी लव हिम. बट कॅन वी बी लाइक पीटर अँड मिस द विल ऑफ गॉड in our lives? आणि इथे काय आपल्याला समजत आहे, की आपण देखील पेत्राप्रमाणे असतो. आपण सर्वजण एका वेळेस विश्वास ठेवतो की प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे, तो देवाचा पुत्र आहे, तो मसीहा आहे, तो तारणारा आहे, तो आमच्यासाठी पृथ्वीवर आला, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो. परंतु दुसऱ्या भागात जसा पेत्र वागला तसा आपण वागत असतो. आपण स्वर्गीय पित्याची इच्छा काय आहे हे समजून घेत नाही. Chapter 5, open John chapter 5. Yohan, yata paachva adhyay, Yohan Krishnamurti vanata paachva adhyay. Verses 45 and 46. 45 ani 46 hi vachana. It says, do not think that I will accuse you to the Father. There is one that will accuse you, even Moses, in whom you trust. 45:46. For Moses, if you believe Moses, you would believe me, for Moses wrote of me. आणि इस्रायल लोकांशी तो बोलत आहे की जर तुम्ही मोशेवरती विश्वास ठेवत असाल तर तुम्ही जरूर माझ्यावरती पण विश्वास ठेवला असता, कारण मोशेने जे लिहिलं आहे ते सर्व माझ्याबद्दल लिहिलेलं आहे असं प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. So where did Moses write about Jesus? आणि मग मोशेने प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल कुठं लिहिलं, कधी लिहिलं? As I said before, if you're reading something in the New Testament, it has to have its basis and fundamental in the Old. आणि जसं आपल्याला माहिती आहे की नवीन करार ज्या वेळेस वाचतो त्याचा संपूर्ण पाया जो आहे ते सर्व जुन्या करारातच आहे. We look at all these visible prophecies and we understand them. आणि आपण ज्या भविष्यवाण्या आहे पूर्णत्वास आलेल्या नवीन करारात त्या जर पाहिल्या तरच आपल्याला खरा अर्थ कळेल की त्या जुन्या करारातल्या भविष्यवाण्या पूर्णत्वास आलेल्या आहेत. All the things God has given us in the Old and among the prophets. आणि जुन्या करारामध्ये जितके संदेश त्यांच्या द्वारे प्रभूंनी जितक्या भविष्यवाण्या केल्या त्या सर्व भविष्यवाण्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्णत्वास आल्या. But the theology, the doctrine, the meat of what is there in the Old Testament is completely left out. We've missed. We will not be able to identify it. आणि जर आपण नवीन करारात काय लिहिलं आहे याचा संदर्भ जर जुन्या करारातून पाहिला नाही तर त्याच्यामध्ये खरा अर्थ काय आहे, त्याचा गर्भित मतीत अर्थ काय आहे आणि हे गूढ रहस्य आपल्याला कधीच समजणार नाही. आपल्याला फक्त वर वरचं ज्ञान मिळत राहील. I want you to open to the book of Deuteronomy chapter 18. अनुवाद 18. And in the most unlikely place we will read about our Lord Jesus. आणि आपण प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलच त्या ठिकाणामध्ये कदाचित तुम्ही अपेक्षा पण नसेल केली पण त्या ठिकाणात लिहिलेलं आहे. अनुवाद याचा 18 वाद्य. नवव्या वचनापासून चोऱ्यात वाचा प्लीज. जल्दी वाचा. 9-14. तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यात तू जाशील तेव्हा राष्ट्राप्रमाणे अमंगळ कृत्य करायला शिकू नको. आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अग्निक होम करणारा, चेटूक करणारा, शकून मुहूर्त पाहणारा, तंत्र मंत्र करणारा, जादूगार, वशीकरण करणारा, पंचाक्षरी छाछू करणारा,
अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा, कारण जो कोणी असली कृत्य करीतो त्याचा परमेश्वराला वीट आहे आणि त्याच्या असल्या मंगल कृत्यामुळेच तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्या पुढून घालवून देत आहे। तू आपला परमेश्वर ह्याच्याशी सात्विकतेने वाग, ज्या राष्ट्रांचा तू ताबा घेणार आहेस ती शकून मुहूर्त पाहणाऱ्याचे आणि चेटूक करणाऱ्यांचे ऐकणारी आहे, पण तुझा देव परमेश्वर तुला तसे करू देत नाही। In verse 14 it says that these people, they consult the clouds, augurs, they consult the clouds. आणि 14व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की ते आकाशातले जे चिन्ह आहे आणि ढग आकाशातल्या गोष्टी ते पाहतात. 2000 years ago they do cloud computing. No? आणि They look at the clouds and say, oh, today is going to be a good day and tomorrow is going to be a bad day. आणि ते आकाशातले चिन्ह पाहायचे आणि ते ठरवायचे आज चांगला दिवस असेल, उद्याचा वाईट असेल, सगळे भविष्य आणि आकाशातले चिन्ह आणि सर्व गोष्टी पाहून सांगायचे. They look at the stars and the moon and say, no, next year is going to be a bad year for you and the year after is going to be a very good year for you. आणि चंद्र आणि तारे यांचा सर्व अभ्यास करून सांगायचे, नाही कदाचित हे वर्ष फार वाईट असेल तुमच्यासाठी, पुढच्या वर्षी किंवा कधीतरी तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी घडणार आहे, अशा प्रकारच्या भविष्यवाण्या सर्व करत होते. Jesus says in chapter 16 of Matthew, he says, for you look at the sky and you see it red and lowering, you say, oh, it's going to be a good day today. आणि प्रभू येशू ख्रिस्त मत्तय 16 मध्ये तेच म्हणत आहे, तुम्ही आकाशात आणि सर्व चिन्ह आणि गोष्टी आणि सूर्य चंद्र तारे हे पाहून म्हणता की हा दिवस चांगला असेल तो वाईट असेल. And this is exactly what God is telling through Moses, he's telling the Jewish people. He says, that's something you will not learn to do when you enter into the land. आणि इथे मोशेच्या द्वारे प्रभू लोकांना इस्रायल लोकांना तेच सांगत आहे की वचन दत्त देशामध्ये असले प्रकार घडू नये, सूर्य चंद्र तारे पाहून भविष्य सांगण्याच्या गोष्टी प्रभूला मान्य नाही. समजत आहे. Now if we go a little further in the chapter in Deuteronomy, verse 15 and 16. आणि अनुवाद मध्ये 15 आणि 16 वचन. तुझा देव परमेश्वर माझ्यासारखा एक संदेष्टा तुझ्याकरिता उभा करीत त्याचे तुम्ही ऐका. होरेब डोंगरापाशी मंडळी जमली होती, त्या दिवशी आपला देव परमेश्वर याच्या पाशी तू विनंती केली होती त्याप्रमाणे होईल. तू म्हणालास, माझा देव परमेश्वर याची वाणी पुन्हा माझ्या कानी न पडो, मोठा अग्नी पुन्हा माझ्या दृष्टीस न पडो, पडला तर मी मरे. God is reminding them, Moses is reminding them, saying, when you stood at Mount Sinai, you were afraid, you never wanted to see and to hear God in all His glory. आणि देव इस्रायल लोकांशी त्या ठिकाणात बोलत आहे की सिनाय पर्वत किंवा होरेब पर्वत याच्या पायथ्याशी तुम्ही होता आणि तुम्हाला देवाशी बोलण्याची इच्छा नव्हती, त्याचा गौरव पाहण्याची तुमची इच्छा नव्हती. And it's true because you were scared and you were not being able to receive the fullness of God. कारण ते सत्य आहे, कारण तुमची तयारी नव्हती, तुम्ही पापात होते आणि तुम्ही देवाच्या सामर्थ्याचा पूर्णत्वाने स्वीकार करण्यासाठी तयारच नव्हता. So Moses is saying, just like me, God will raise up a prophet who will speak to you. आणि म्हणून मोशे तिथे सांगत आहे की तुम्ही आधी देवाचं सानिध्य स्वीकारलं नव्हतं, म्हणून नंतर सुद्धा जसं मी तुमच्या देवाच्या वतीने तुमच्याशी बोलत आहे तसं तुमच्याशी बोलणारा एक संदेष्टा तुमच्यामध्येच मी उदयास आणणार आहे असं देव सांगत आहे. नोटिस द लँग्वेज, गॉड इज नॉट सेइंग दैट आई विल गिव यू अ प्रॉफिट. आणि भाषा बघा, इथे देवाने म्हटलं नाहीये की मी तुम्हाला एक संदेष्टा पाठवून देईन किंवा देईन, or I will send you a prophet, किंवा मी एक संदेष्टाला मी पाठवल तुमच्याकडे कुठून तरी दुसरीकडून असं म्हटलेलं नाहीये. But I will raise up a prophet, परंतु तुमच्या मधून संदेष्टाला उदयास आणेल असं म्हटलेलं आहे. The word thumi in Hebrew means to actually resurrect, to raise. आणि उदयास आणेल काय शब्द जो मराठीत वापरला, इंग्लिश मध्ये रेज वर्ड वापरलेला आहे, हिब्रू मध्ये कुमी हा शब्द आहे, त्याचा अर्थ काय होतो की पुनरुत्थित होणं किंवा मृतातून पुनरुत्थित होणं असा त्याचा अर्थ होतो. Remember when Jesus raised little girl from the dead, what did he say? Talitha kumi, resurrect. आणि जेव्हा याईराच्या कन्येला प्रभू येशू ख्रिस्तानी मरणातून उठवलं त्यावेळेस त्यांनी बोलला होता तलिथा कुमी, म्हणजे मुली उठ असं म्हटलं होतं त्यांनी, त्यावेळेस ती मेलेल्यातून उठली होती. So God is through Moses is saying, I will give you
a resurrected person who you should listen to. आणि मग मोशेच्या द्वारे देव हे सांगत आहे की जो व्यक्ती पुनरुत्थित होणार आहे तो तुमच्यासाठी नेमलेला आहे, तुम्ही त्याचा ऐकलंच पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल देव सांगत आहे. Now read verses 17, 19. आणि 17 ते 19 अनुवाद मधलं. तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, हे लोक म्हणतात ते ठीक आहे, मी त्यांच्यासाठी त्यांच्या भवमंदातून तुझ्यासारखा एक संदेष्ट उभा करीन. त्याच्या मुखात मी आपले वचने घालीन आणि त्यांना ज्या आज्ञा मी देईन त्या सगळ्या तो त्यांना निवेदन करीन. तो माझ्या नावाने बोलेल, ती वचने जो कोणी ऐकवायचा नाही त्याला मी जाब विचारेन. I will request anybody who does not listen to this prophet, I will require his life from him. आणि जो व्यक्ती हा संदेश त्याचा ऐकणार नाही, मराठीत जाब विचारेल असं म्हटलंय, पण खरं भाषांतर हे आहे की मी त्या व्यक्तीच्या जीवाचा झडती घेईल असं म्हटलेलं आहे की जो प्रभू येशू ख्रिस्ताचा ऐकणार नाही त्याच्याबद्दल. God says, I will put my commandments, my words, my commandments in, I will command him to talk to you. आणि माझ्या ज्या आज्ञा आहेत ते मी माझ्या संदेश त्याच्या निवडलेल्याच्या मुखात घालेल आणि माझ्या वतीने माझ्या आज्ञा तो तुमच्याशी बोलेल असं म्हटलेलं आहे. Now it's very interesting when we're reading the New Testament in the Gospel of John. आणि आता नवीन करारामध्ये ज्या वेळेस आपण योहान शुभवर्तमानाचं पुस्तक वाचत आहे, रीड जॉन 5:36 आणि योहान 5:36 वाचा कोणीतरी. 36 The Father has commanded me and what the Father has commanded me I give unto you. आणि जे काही पित्याने मला आज्ञा दिलेले आहे त्या सर्व आज्ञा मी तुम्हाला सांगत आहे असं म्हटलेलं आहे. The Father works and therefore I work. आणि पिता कार्य करत आहे आणि म्हणून मी देखील कार्य करत आहे. Whatever the Father has given to me I give to you, his words I give to you. आणि जे काही पित्याने मला सांगितलं ते सांगत आहे, त्याची वचन त्याचा जिवंत जो शब्द आहे तो मी तुम्हाला देत आहे. I do nothing except what the Father tells me to do. आणि पिता मला सांगतो मी तेच सर्व काही करतो, त्याच्या शिवाय काही करत नाही. Because the doctrine, the fundamental of the doctrine of what Jesus is speaking in the New Testament is in the book of Deuteronomy, because God says, I will put my words and commandments in that prophet. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जे काही बोलला, जे काही कार्य त्याने केलं त्याचं मूळ तत्व आपण अनुवाद आता जो अध्याय वाचला त्याच्यामध्ये आहे की देवाच्या वतीने बोलण्यासाठी देवाने त्याच्या मुखामध्ये त्याचे जिवंत शब्द टाकले होते आणि म्हणून येशू ख्रिस्तापासून प्राप्त होणारा शब्द हा फार महत्त्वाचा आहे. That is why in 5:46 Jesus says, if you listen to Moses, you will listen to me because Moses wrote of me. आणि म्हणून मगाशी वाचलेलं 5:45 मध्ये त्यांनी म्हटलं आहे की जर तुम्ही मोशेबद्दल वाचलं असेल त्याला तुम्ही मानत असाल तर तुम्ही मला मानता, कारण त्यांनी माझ्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं. So now who is Jesus? आणि मग आता येशू ख्रिस्त कोण आहे? That is the physical Jesus on this earth. आणि या पृथ्वीवरती भौतिक रीत्या शारीरिक रीत्या प्रभू येशू ख्रिस्त उपस्थित होता. Born in purity. आणि ज्याचा जन्म हा शुद्धतेत पवित्रतेत झालेला होता. And who's a vessel for the full glory and the completeness of God living inside of him. आणि त्याच्या जीवनाचं पात्र असं होतं की देवाचा परिपूर्ण गौरव तेज आणि सामर्थ्य त्याच्या जीवनामध्ये वस्ती करत होतं. And when the people could not stand at Mount Sinai and receive the commandments, it is that same God now who's living in the fullness in Jesus on another mountain in the New Testament and giving the same commandments in a different language and a more simple way to the people. आणि मग जुन्या करारामध्ये सिनाय पर्वतावरून जिथे देवाचं सानिध्य उतरून आलं होतं आणि इस्रायल लोक ते सहन करू शकले नाही, कोणीच मोशे सोडता कोणीच तिथे जाऊ शकलं नाही, त्या गोष्टी त्यांनी पूर्णपणे स्वीकारल्या नाही. आता इथं देव दुसऱ्या रूपात प्रकट झालाय, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या रूपात, की ज्याच्यामध्ये देवाचं तेज गौरव सामर्थ्य परिपूर्ण रीत्या भरलेलं होतं, आता तो पुन्हा दुसऱ्या पर्वतावरती उभा आहे आणि त्या ठिकाणातून प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्याच गोष्टी तेच शिक्षण पुन्हा लोकांना थोड्याशा सोप्या भाषेत आता सांगत आहे. And it is this name above all names.
आणि हेच नाव आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं की जे सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ असं नाव आहे. And there is no other name and there is no other person that God has given wherein there is salvation. आणि दुसरं कुठलंच नाव नाही, दुसऱ्या कोणालाच देवाने अधिकारच दिलेला नाही, फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आणि त्यालाच अधिकार आहे संपूर्ण मनुष्य जातीच्या कारणाचा.